19 ऑगस्ट हा दिवस जागतिक छायाचित्रण दिन म्हणून साजरा केला जातो। या दिवशी सन 1839 साली फ्रेंच सरकारने फोटोग्राफीचे पेटंट विकत घेऊन जगाला मुक्त केले। इलेक्ट्रॉनिक डिजिटल कॅमेरा 1990 मध्ये जन्माला आला, त्यानंतर सातत्याने डिजिटल कॅमेरा मध्ये बदल होत गेले। सध्या छायाचित्रण व्यवसाय नव्या क्रांतीवर उंबरठ्यावर उभा आहे। त्याच प्रवाशाच्या यशानिमित्त आर्टिस्ट विजन फाउंडेशन व सीनियर फोटोग्राफर भुसावळ यांच्या वतीने जुन्या व नव्या कॅमेऱ्यांच्या पूजनाचा छोटेखानी कार्यक्रम वरिष्ठ फोटोग्राफर राजेंद्र जावडे, रमाकांत भालेराव, अविनाश माळी, शंभू मेंढळे, सतीश कांबळे, श्याम गोविंदा, इम्तियाज अहमद, अरुण पाटील, गणेश राठोड यांच्या हस्ते करण्यात आला। प्रसंगी वरिष्ठ फोटोग्राफर शंभू मेंढळे, राजेंद्र जावडे, श्याम गोविंदा, रमाकांत भालेराव, सतीश कांबळे यांनी फोटोग्राफी क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या नवोदितांनी फोटोग्राफी क्षेत्रात आपल्या कलागुणांमध्ये वाढ करत फोटोग्राफी क्षेत्रातील विवाह, साखरपुडे, वाढदिवस इत्यादी सोहळ्यातील फोटोग्राफीसह प्रॉडक्ट फोटोग्राफी, वाईल्ड लाईफ फोटोग्राफी, इंटिरियर फोटोग्राफी, औद्योगिक फोटोग्राफी क्षेत्रात भवितव्य निर्माण करण्याचे आवाहन छायाचित्रण दिनानिमित्त केले आहे। रिपोर्ट न्यूज 19 भुसावळ। तुमच्याकडे जर टॅलेंट आहे तर तुम्ही साध्या साध्या कॅमेऱ्यापासून सुद्धा तुम्ही तुमचं टॅलेंट उभारून आणू शकता, चांगलं काम करू शकता। म्हणून मित्रांनो, तुम्हाला मी एक सांगतो, पैशाचा अतिवेग करू नका, चांगल्या कॅमेऱ्यांच्या मागे दौडू नका, जे तुमच्याकडे आहे त्यावरच चांगलं काम, चांगला दर्जा देण्याचा प्रयत्न करा। एवढंच मी आपल्याला सांगेल या दिनानिमित्त। विनाकारण पैसा घालवू नका, आई वडिलांना त्रास देऊ नका, आपली प्रॉपर्टी इया मोडून खिया करू नका। फोटोग्राफी दिनानिमित्त आम्ही सगळ्या युवकांना अशी विनंती करतो की तुम्ही सुद्धा जरा थोडस विचारपूर्वक काम करा, पैशांची नासाडी करू नका, आहे त्यात समाधान माना, आपला धंदा व्यवस्थित करा आणि पोटा आपल्या संसार वगैरे सुखात जावा, या दिनानिमित्त हीच प्रार्थना देवाजवळ करतो। फोटोग्राफी करताना फक्त वेडिंग किंवा बर्थडे किंवा साखरपुडा हा एवढा एकच विषय नाहीये। फोटोग्राफीचे भरपूर विषय आहेत जे आपल्या आजूबाजूला खूप असतात। उदाहरण द्यायचं झालं तर वाईल्ड लाईफ आहे, प्रोडक्ट फोटोग्राफी आहे, इंटेरियर फोटोग्राफी आहे, इंडस्ट्रियल फोटोग्राफी आहे, असे बरेच प्रकार आहेत। पण लोक फक्त फोटोग्राफ म्हणजे वेडिंग झाल्यानंतर कॅमेरा बंद करून वरती माळ्यावर ठेवला जातो, हे चुकीचं आहे। इतर सीझनमध्ये सुद्धा तुम्ही कॅमेरा काढा, त्याला हाताळा, त्याच्यातून अजून नवीन नवीन काहीतरी फोटो काढा, तुम्हाला ते फायद्याचेच राहील। आजकाल आपण मोबाईल फोटोग्राफी खूप जास्त बघतो, परंतु ह्या क्षेत्रात आपण अनेक गोष्टी विसरतो करायच्या। त्या जास्तीत जास्त तरुणांनी त्याच्याकडे आकर्षित व्हावं। निसर्गामध्ये अनेक रूप आपल्याला आहेत की ज्याचे आपण फोटो आपल्याजवळ संग्रहित करून ठेवू शकतो किंवा त्याच्यात आपल्याला नवीन काहीतरी सापडू शकतं। तर त्या दृष्टिकोनातनं कलात्मक दृष्टिकोन समोर ठेवून जर आपण फोटोग्राफी विषय हा हाताळला तर मला वाटतं आपल्याला आत्मसमाधान पण मिळेल आणि आपण काहीतरी नवीन केल्याचंही आपल्याला समाधान मिळेल। दरवर्षी आम्ही सगळे फोटोग्राफर बांधव लग्नानिमित्त काही प्लेस फोटोग्राफर त्यांच्या कामानिमित्त नेहमी कॅमेरे येऊन धावपळ करत असतात। आज त्या कॅमेऱ्याचं पूजन करणं हे आमचं कर्तव्य होतं। आम्ही सगळ्यांनी आज कॅमेरा पूजन केलेलं आहे आणि आमच्यासाठी हा खूप आनंदाचा दिवस आहे।